खूप त्रास असतो, पण हे सगळे जे आहेत ना, हे कोणी गाढवाच्या मागे, कोण घोड्याच्या मागे, कोण बैलाच्या मागे, असे कुठे कुठे असते. हे सगळे आम्ही माणसांना आलो, त्याचं कारण महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे दोघे नसते तर आपण माणसात येण्याची शक्यता नव्हती. आम्हाला आजही माणूस मानत नाहीत. अजूनही आमची जनता म्हणजे आमची जनगणना होत नाही. तुमच्या सगळ्यांची थोडीशी जनगणना तरी मोजली जाते, आमची काहीच मोजली जात नाही. कारण आमच्या वाड्या वस्त्यांवरती, तांड्यांवरती, पाला बिराणांवरती शिक्षक किंवा तलाठी कोणी पोहोचत नाही. त्या काळात महात्मा फुलेंनी ज्या भाषेत लिहिलंय ना, ते वाचताना आज सुद्धा अंगावर शहारे येतात की त्या कडक भाषेत महात्मा फुल्यांनी पेशव्याच्या अंताच्या काळामध्ये लेखन केलेलं आहे. म्हणजे आज आम्ही सुद्धा करू शकत नाही. ब्राह्मण हा शब्द उच्चारताना 10 वेळा विचार करायला लागतो. त्या शेजारच्या ब्राह्मणास काय वाटेल? महात्मा फुल्यांनी याचा अजिबात कसलाही विचार केला नाही. इतक्या सडेतोडपणानं संबंध संबंध रागवाय. तुम्ही बघा महात्मा फुल्यांची भाषा काय आहे. कोणाचाही मुलाचा ठेवत नाही, कसलाही मुलाचा कोणाचा ठेवत नाही. ब्राह्मण झाला भ्रष्ट तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ. हे रामदास स्वामी म्हणते. आणि आज आपण बघतोय की ते किती भ्रष्ट आहेत. मित्रांनो, यांना दोघांना माझी विनंती आहे की आम्हा सगळ्यांना वाचवायचं असेल. सॉरी सॉरी, वामन निंबाळकर नावाचे माझे कवी बसले. त्यांना मी पॅन्थर होतो आणि वामनराव पॅन्थर होते, त्याच्यामुळे ते माझ्या तोंडामध्ये वामन निंबाळकर असं ते बसलेलं आहे. पण मला वामन मेश्राम असं करायचं. वामनराव मेश्राम आहे, माझे मित्रच आहे. तर या दोघांनी एकत्र येऊन आता काहीतरी महाराष्ट्रामध्ये केलं पाहिजे. देशाच्या पातळीवरती सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. आता खूप झालं, खूप झालं, म्हणजे सहन करण्याच्या पलीकडे गेलं, म्हणजे डोक्यावरनं पाणी गेलं. इतकं झालेलं आहे की त्याला काही अर्थ उरलेला नाही. आपल्या सगळ्यांना हे कळून चुकलेलं आहे की त्यांना पुन्हा एकदा वैदिक धर्माचं पुनर्जीवन करायचं आहे. आपल्या प्राणात प्राण असेपर्यंत ही गोष्ट घडणार नाही हे महात्मा फुल्यांचं हे जीवन करायचं हे कधीच होणार नाही. हे तुम्ही लाख म्हणालात की आम्ही वैदिक धर्माचं पुनर्जीवन करतो, पुन्हा एकदा वेद आणतो, पुन्हा एकदा उपनिषद आणतो, पुन्हा एकदा पुराण आणतो, पुन्हा देव बोकांडी बसवतो, तर क्षमा करा, तो देव तुमच्या बोकांडीवर बसवल्याशिवाय आम्ही आता स्वस्त होतो. त्यांच्या उकळ्या फुटतात. सारखं त्यांना असं वाटतंय की वैदिक धर्म आला पाहिजे. अरे वैदिक धर्म आला पाहिजे म्हणजे काय? पार्लमेंटचं ते उद्घाटन केलं प्राईम मिनिस्टर ना. काय तो प्राईम मिनिस्टर तर काय बोलाव. हे ज्या जागा जागेवरती जवाहरलाल नेहरू बसले, ज्या जागेवरती शास्त्रीजी बसले, ज्या जागेवरती इंदिराजी बसल्या, त्या जागेवरती हा माणूस जाऊन बसलाय. याच्या अकलेचा किती काय पत्ता आहे तो सगळ्या जगाने आता पाहिला. काय काय आपण डोक्यावरती घेतलं नाही सांगा. देशभरातून आणि काय केलं तर लोटांना घातलं पार्लमेंटमध्ये. पार्लमेंटमध्ये काय काय वाटलं का याला. काय आपण गप्प बसतो आणि ऐकून घेतो, समजून घेतो, काय करायचं? संताप येतो. तुमच्या बापाची काय इस्टेट आहे काय संसदमध्ये? ती एका धर्माची एका पंथाची नाही. हा देश एका धर्माचा, एका पंथाचा, एका जातीचा नाही.
प्रत्येक नागरिकाचा हा देश आहे, तो कुठल्याही धर्मातला असेल, धर्म एकाची आत नाही। तुम्ही निर्लज्जपणाने संसदेमध्ये नोटागेन घालून सगळे गोसावी गोळा करताय, एखादी पाहत नाही। तुम्हाला काय वाटतं, सारे माणसं मूर्ख आहेत? काही माणसांना मूर्ख बनवता येतं, पण सर्व माणसांना सदा सर्वकाळ मूर्ख बनवता येत नाही। हे आरएसएसच्या भागवतला केव्हा तरी कळलंच पाहिजे की नाही होणार। हे जे लोक जानवर घालतात, मी सर्व ब्राह्मणांच्या विरोधी नाही, महात्मा फुले पण सर्व ब्राह्मणांच्या विरुद्ध नव्हते, त्यांनाही अनेक ब्राह्मणांनी मदत केली आम्हाला माहिती आहे। पण जे जे यज्ञ उपवेद घालते, जानवा घालते, यज्ञ संस्कृतीचं समर्थन करते, त्याचं समोच्चाटन होण्याची गरज आहे। यासाठी मी स्टॅलिनला पाठिंबा देतो माझ्या संघटनेच्या वतीनं, आणि संघटना छोटी आहे, पण मी स्टॅलिनला पाठिंबा देतो की हे वैदिक धर्माचं समोर उच्चाटन झालं पाहिजे। तर वर्णव्यवस्थेचं उच्चाटन होईल, वर्णव्यवस्थेचं उच्चाटन झालं तर जातीयांची लढाई करता येते, त्याशिवाय ते करता येत नाही। म्हणून वर्णव्यवस्था उकडून काढायची असेल तर वैदिकांचं प्राबल्य नाकारलं पाहिजे। मला अतिशय आनंद आहे की तामिळनाडूमध्ये काही भगिनींना त्यांनी पुजारी करून टाकले देवळाचं। मी पुन्हा सांगतो की ब्राह्मण वैदिक आहेत, ब्राह्मण हिंदू नाही, ब्राह्मण हिंदू नाहीत, ते कधीच हिंदू नव्हते, हिंदू आपण सारे आहोत। बहुजनाला त्यांनी हिंदू म्हणलेला आहे, ते स्वतः हिंदू नाही। दाखवा आपलं माझं कसं असते, कैकाडी हिंदू, वडार हिंदू, आम्ही खरं म्हणजे कुणीच हिंदू नाही, आम्ही आदिवासी लोक आहोत, पण तरी सुद्धा आमच्या मागे हिंदू 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 सगळ्याच्या, ब्राह्मणांच्या मागे हिंदू आहे का बघा। देवेंद्र फडणवीसचं सर्टिफिकेट बघा, मी त्याला अनेकदा सांगितले, दाखवा जात जातीचा दाखला दाखवा आणि ब्राह्मणाच्या पुढे हिंदू लिहिले असं मला दाखवा। जातीच्या त्या सर्टिफिकेटवरती हिंदू नसते, म्हणजे ते हिंदू नाहीत, त्यांना आपल्या मंदिरात येऊ देऊ नका, त्यांना पूजा करायला देऊ नका, त्यांना पुजारी म्हणून बोलवू नका, आपल्या लोकांच्या पुजारी म्हणून नेमू नका। स्त्रियांची पूजा देवाची काय करायची? आमच्या बहुजन समाजामध्ये स्त्रियांची स्त्रिया पूजा करतात सगळ्याची, स्त्रिया करतात, त्यांनी मंदिराची पूजा केली तर बिघडलं कुठे? पूर्वास्पृश्य समाजातल्या आम्हा लोकांनी आम्ही लावून जाऊन तिथे मंदिरामध्ये बसलो आणि तिथे काय नारळ फोडला तर तो नारळ काय काय नाश्तात येणार आहे काय? खाण्याच्या जागा जेवढ्या ना त्या ठिकाणी रिझर्वेशन, हे बाय बर्थ रिझर्वेशन आहे। तुम्ही काय डायरेक्टर बनले? मला दिलेलं रिझर्वेशन बाय कॉन्स्टिट्यूशन होतं इकडे या, आणि ह्यांचं रिझर्वेशन बाय बर्थ आहे। किती ते आता सांगितलं ना राहुल गांधींनी, तीन उपसचिव फक्त ओबीसीतले आहेत, बाकी सांगतो अतिशय दुःखाची गोष्ट आहे। या खाजगीकरणाच्या वेळामुळे आम्ही इतके बुडालेलो आहे की आमच्या सर्व रिझर्वेशन गेलेले आहेत। 2006 सालापासून सरकारच्या नोकर भरत्या बंद आहेत, आणि आम्हाला सरकारी नोकरीशिवाय साहेब कोण घेणार आहे कुठे? आम्हाला जो आधार होता तो सरकारी नोकऱ्यांचा होता। आज अशी परिस्थिती आहे की बाप पेन्शनर आहे, त्याच्या पेन्शनवरती घर चाललेलं आहे पोराचं, पोराला नोकरी नाही, आणि खाजगीत नोकरी मिळाली तर 15-16 हजाराच्या वरती पगार नाही। बाजूला वाण काय झालं रोजचं उत्पन्न त्या माणसाचं, कसं जेवणार तो 2 वेळेला? अरे मला इथनं शूटिंग लोकांची जर ही परिस्थिती असेल, हा देश खुला माणसाच पुसता नाही, हा जास्त मनुष्यत्व नाकारलेला आहे। अशा यापूर्वी काय झालं काय नाही झालं याच्यात भानगडीत पार पडू नका। मी आपल्याला हसून विनंती करतो की येती निवडणूक जी आहे, निवडणुकीचं हे व्यासपीठ नाही मला माहिती आहे, पण तरी सुद्धा सांगतो एकही मत ब्राह्मणेतर समाजाचं एकही मत कमलाबाईकडे जाता कामाचं नाही, एकही मत तिकडे जाणार नाही। जर निघालं ना तर त्याला एकत्र बसून त्याला सांगायचं वाटतं जमदार की आता ही गोष्ट केली तर राष्ट्र बुडाले। मी मुद्दाम सांगतो, ब्राह्मण रोहिणी आता 28 तारखेला देश पातळीवर या,
राजी के छोटे छोटे पक्ष में एकत्र बोलो, भले ही बोलो, मी पण जा रहा है। आणि इंडिया ही जी आघाडी आहे त्या आघाडीमध्ये आमच्यासारख्या छोट्या छोट्या पक्षांच्या प्रतिनिधींना सुद्धा सामावून घ्या आणि त्यांच्या पाठीशी सुद्धा सर्व देश उभा करा। त्याच वेळेला आम्हाला सत्ता मिळाली तर देशाला सत्ता मिळणार ना। बाबांनी एक छान पुस्तक लिहिली, त्याला लेख लिहिला होता, हे तर शेठजी भटजींचे आधुनिक गुलाम। आपला देश शेठजी भटजींच्या नादाला लागून भलतीकडेच गेलेला आहे। आपली घटना भलतीकडे जाऊ देत नाही तरी सुद्धा तो गेलेला आहे, घटना बाजूला पडलेली आहे। आणि पार्लमेंट परवा पाहिलं, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की मी समाजच्या कलावंतांच्या संघटनेचा अध्यक्ष होतो। त्या आमची थिएटर बरी असं पार्लमेंट काय सांगितलं मी की आमची तमाशाच्या बारीची थिएटर बरी याच्यापेक्षा भत्तड आत्ताचं पार्लमेंट बांधलेलं आहे नरेंद्र मोदीला। अहो टाटाच्या कुठल्याही हॉटेल गेलात ना तर ते टाटाचं कुठलंही हॉटेल पुन्हा पुन्हा बघावाचं वाटेल। संसदेत बघायला काहीच नाही, ती डावी नाही, उजवी नाही, आडवी नाही, तिडवी नाही, जस्ट एक थिएटर आहे। त्यात दोन सभागृह आहेत, लोकसभेच्या तिथे वरती मोहर आहे। आता का त्या नरेंद्र मोदीला मोहराचं एवढं लागलंय मला माहिती नाही, पण त्याच्या आवडीसाठी तो मोहर तिथं आलाय। अरे त्याचा काही संबंध आहे का? राष्ट्रीय प्रतीक किती आहे? मला वाईट वाटतं की ज्या ब्रिटिशांनी पार्लमेंट बांधलं त्या पार्लमेंटमध्ये गेलं तर आजही नतमस्तक व्हायला होते, असं भव्य दिव्यता आहे। तथागत भगवान गौतम बुद्धांचा त्या सुवर्ण परिसरामध्ये परिसर ब्रिटिशांनी केलेला आहे आणि या हराम घोरांनी तो सुवर्ण मोडून टाकलेला आहे। नो पार्लमेंट, मी त्याला पार्लमेंट मानत नाही। ते एक तर तमाशाचं थिएटर आहे किंवा फार फार तर चांगलं हॉटेल आहे। काय पैसे मिळाले, हजारो कोटी रुपये खर्च करताय, तुम्हाला लाजा वाटत नाही? दोन हत्ती बाहेर उभे केले असते ना, त्या आमच्या मायावतींसारखे दोन हत्ती जरी बाहेर उभे केले असते तरी कळलं असतं हे भारतीय कल्चर आहे। तर मी वेळ घेत नाही आपला फार बोलण्यासारखं, खूप काही आहे, पण तुम्हाला मी सांगतो की गरीब माणसांनी धीर सोडता कामाचं नाही। महात्मा फुलेंनी शाळा सुरू केल्या, सावित्रीबाईंनी आम्हाला लिहायला वाचायला शिकवलं आणि आत्ताचं सरकार किती शाळा बंद केल्या? आज 65,000 शाळा बंद केल्या। कुठं जाणार ही पोरं? कोल डंगर डोंगर दऱ्यांमध्ये शिकायचं या आदिवासींनी कुणी शिकायचं नाही का? पुन्हा म्हणून सांगितले, जर आता नीट वागलो नाही, 2024 नीट वागलो नाही तर आपल्या गळ्यात गाडगी येणं हे निश्चित आहे। कदाचित आम्ही पैकी नसू कुणी, पण पुढच्या पिढ्यांच्या गळ्यात गाडग्याची व्यवस्था करायची का त्यांच्या गाडग्यातल्या दगडानं फोडायचं याचा विचार करा, एवढंच सांगतो आणि थांबतो। जय भीम। साथी हो, सर्वांना जय मूल्यवासी।